श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे, कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करून सांगा। बऱ्याचशा कमेंटला मी रिप्लाय देऊ शकत नाही, मात्र मी सगळे कमेंट वाचते आणि त्यावर मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे कमेंटला रिप्लाय नाही आला तरी नाराज होऊ नका, मी सगळे कमेंट वाचत असते। कमेंट खूप जास्त असल्यामुळं आणि व्हिडिओमध्ये जे सांगते ना तेच प्रश्न पुन्हा विचारले गेले तर मला उत्तर देणं अवघड होतं, त्यामुळं मी काही काही कमेंटला रिप्लाय देऊ शकत नाही, त्याबद्दल माफी असावी। जे काही तुम्ही मला प्रेम देत आहात, माझ्यावर विश्वास दाखवत आहात, त्याबद्दल मी तुमची खूप अशी आयुष्यभराची ऋणी आहे। आणि असंच प्रेम, असाच विश्वास माझ्यावर अखंड राहू दे, याच प्रार्थनेसोबत स्वामींचे नाव घेऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वास्तुदोष। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भाड्याच्या घरात राहा किंवा तुम्ही स्वतःच्या घरात राहा, वास्तुदोष असेल तर त्या घरामध्ये सुख ही गोष्ट खूप दूरदूरपर्यंत मिळत नाही। मग तो स्वयंपाकघरातला दोष असो, टॉयलेटचा दोष असो, बाथरूमचा दोष असो, घरातल्या जिन्याचा दोष असो, घरातल्या दरवाजाचा दोष असो, कुणाचे घर दक्षिणमुखी असते, कुणाचा किचन कट्टा वेगळ्या दिशेला असतो म्हणजे चुकीच्या दिशेला असतो, कुणाचं टॉयलेट वेगळ्या दिशेला असतं, आग्नेय दिशामध्ये वगैरे, म्हणजे ज्या दिशेत हवं त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये असतं, अशा वेळेस काय काय करावं, अगदी तोडफोड न करता एक वास्तू उपाय, सोपे साधे, अगदी साधे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिला प्रश्न येतो लोकांचा, ताई आम्ही दक्षिणमुखी घरामध्ये राहतो। आता दक्षिणमुखी दरवाजा म्हणजे काय? दक्षिणेकडे तोंड करून असलेला दरवाजा। दक्षिणेकडे तोंड म्हणजे घराचे असणे का शुभ नसते? आपण जेवायला बसतानाही म्हणतो अरे दक्षिणेकडे तोंड करू नकोस, ओवाळताना सुद्धा म्हणतो आपण दक्षिणेकडे तोंड करू नकोस, झोपताना म्हटले जाते दक्षिणेकडे पाय करू नकोस। पण का बरं हे सगळं? कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा, पितरांची दिशा म्हणून, म्हणजे पितृदेवाची दिशा म्हणून ओळखली जाते। मग त्या ठिकाणी तुम्ही फक्त पितरांचे तोंड, म्हणजे तुमच्या मृत व्यक्तींचा चेहरा दक्षिण दिशेला येईल असे फक्त त्या ठिकाणी फोटो लावू शकता। बाकी गोष्टी वास्तुशास्त्रात वर्ज्य मानलेल्या आहेत। आता तरीही तुमचं घर आहेच तसं तर काय बरं करावं? तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, पंचमुखी हनुमानाचा फोटो, पंचमुखी हनुमानाचा फोटो कुठेही मिळेल तुम्हाला, तुम्हाला तो आणून एखाद्या शनिवारी किंवा मंगळवारी दाराच्या बाहेर, सिक्युरिटी डोअर असू दे किंवा तुमचं मेन डोअर असू दे, ज्या घराच्या दाराला तुम्ही कुलूप वगैरे घालून बाहेर जाता त्या दाराच्या वरती, माझा हा दरवाजा आहे तर ह्याच्या वरती तुम्हाला दक्षिण पाचमुखी हनुमानाचा फोटो लावायचा आहे। पंचमुखीच हनुमान हवा असं नका विचारू की ते आमचा एकमुखी आहे मग चालेल का। जर दक्षिण दिशेचा दोष घालवायचा असेल तर पाचमुखीच हनुमानाचा फोटो तुम्हाला बरोबर दरवाजाच्या वरती लावायचा आहे। जरी तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात तरी, जरी तुम्ही स्वतःच्या घरात राहत आहात तरी, आणि जे घर दक्षिणमुखी असते त्या घरामध्ये हनुमानाची सेवा जास्तीत जास्त घडावी। रोज एकदा तरी भीमरूपी किंवा हनुमान चालीसा या दोन्हीपैकी एकाचे पठण तिथं झालेच पाहिजे। प्रत्येक शनिवारी रुईच्या पानांचा हार तुम्हाला त्या ह्याच्यावरती जो फोटो लावला आहे तो नुसता लावून सोडून द्यायचा नाही, त्याला स्वच्छता ठेवून पुसून दर शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही त्याची पूजा करायची, तो हार घालायचा, त्या फोटोच्या कडेलाच दोन खिळे ठोकायचे किंवा त्या फोटोलाच, किंवा टाईल्स लावून घ्या तरी चालेल, आणि त्याची तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे। तुम्हाला असंच नाही की फोटो लावला आहे आता चला मी झालो मोकळा, असं नाही, तर त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची, त्याची काळजी घ्यायची, त्याच्या अंगावर धूळ साचणार नाही हे बघायचं, त्याला नमस्कार करायचा आहे, त्याला रुईच्या पानांचा हार काळे उडदाचा दर शनिवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। तुम्हाला स्वतःला हनुमानाला जाऊन यायला जमत असेल तर चांगलं, नाहीतर नित्य नियमानं घरामध्ये हनुमान चालीसा किंवा मग भीमरूपी महारुद्रा हे नक्की आणि नक्की तुम्हाला लावायचं आहे। खूप सारा फरक पडेल आणि तुमच्या घरातले वास्तुदोष भरपूर प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होईल। आता दुसरी गोष्ट म्हणजे अगदी साधा सोपा, आता वास्तुदोष कशावरून ओळखायचे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अनेक समस्या एका मागोमाग येणे, संकट येणे, घरात पैसा न टिकणे, एक झालं की दुसरं माणूस आजारी पडणे, घरामध्ये अजिबात असं वाटणं की घरात त्या जाऊच नाही, घराच्या बाहेर गेलं की फ्रेश वाटणं, घरात आलं की परत मरगळल्यासारखं वाटणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे वास्तुदोष। आता दुसरा उपाय,
दरवाजावर तुम्हाला रोजच्या रोज दरवाजा पुसून कुंकुआचे स्वस्तिक काढायचे आहे. चांगले मोठे, अगदी एवढे एवढे नाही तर चांगले मोठे, म्हणजे साधारण 7-7 इंच 5 इंच असे ठसठशीत, थोडक्यात काय तर ठसठशीत लांबूनही दिसले पाहिजे असे कुंकुआचे स्वस्तिक तुम्हाला कुंकुआमध्ये थोडेसे गंगाजल घालून रोजच्या रोज तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू आणि गंगाजल आणि गोमूत्र थोडं मिसळलं तर त्याहून चांगलं. या तिन्ही गोष्टी तुमच्या घरापर्यंत कुठलीच नकारात्मकता, कोणतेही वास्तुदोष असेल तरी येऊन देत नाही. बघा, अगदी सोपा उपाय आहे. हे स्वस्तिक काढायला 2 सेकंद लागतील तुम्हाला, पण इतकं शुभ आहे. घरामध्ये शुभ तर घडेल, शिवाय वास्तुदोष तुमचे निघून जातील. संपूर्ण नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेरच तुमच्या राहील. आता किचन या गोष्टीमध्ये पण मला अनेक आग्नेय दिशेला आपला खरं तर किचन हवा आहे, पण कुणाचा वेगवेगळ्या दिशांना असतो. आता मी एक दिशा सांगत नाही, कारण प्रत्येकाचे वेगळ्या दिशेला असू शकतात. अग्नीच्या दिशेलाच अग्नी हवा हे शास्त्र सांगतं, पण नाही आहे तुमचं. तुम्ही घेतानाच विकत फ्लॅट घेताना चुकीचा दिशेचा घेतला आहे, किंवा आता भाड्याच्या घरात राहताय तिथं चुकीचा दिशा आहे. चला, चालून जातं. मात्र आपल्याला काय उपाय करू शकतो आपण ह्याच्यावर? सगळ्यात पहिलं, किचनची तुम्हाला स्वच्छता ठेवायची. दुसरी गोष्ट म्हणजे दर शुक्रवारी किचनच्या अन्नपूर्णा मातेची तुम्हाला पूजा करायची. ज्यांच्या घरात वास्तुदोष असतो त्यांनी तर हे हमखास करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय करायची आहे तुम्हाला? अग्नेय कोपरा. आता अग्नेय कोपरा कसा शोधायचा घरातला? तर पूर्व आणि दक्षिण दिशेचा मध्य म्हणजे तुमचा हा अग्नेय कोपरा. एकदा तुम्ही त्या कंपास घ्या फोनवर आणि त्याच्यावर तुम्हाला ही दिशा सापडेल. त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक बल्ब लावायचा आहे, शक्यतो लाल रंगाचा बल्ब तुम्हाला लावायचा आहे. आणि हा बल्ब तुम्हाला सकाळी 2-3 1-2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास चालू ठेवायचा आहे नित्यनियमानं. यामुळे तुमचा किचनमध्ये जर काही वास्तुदोष असेल तर तो निघून जाण्यास मदत होईल. आता पुढचा उपाय बघूया. खूप सोपा आहे, घोड्याची नाल. ज्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे. काळ्या घोड्याची नाल जाणकार व्यक्तींकडून किंवा घोडेवाल्यांकडून सरळ जर तुम्ही आणली, ती पडलेली असावी. मुक्या जनावराला त्रास देऊन, हिसकावून घेऊन कोणतीही गोष्ट करायची नाही. आपोआप पडलेल्या नाल दुकानांमध्ये सुद्धा विकत मिळतात. काळ्याच घोड्याची पाहिजे, मात्र आपल्याला घेताना माहीत नसतं की ती नक्की काळ्या घोड्याची आहे का. विश्वास ठेवून घ्यायची, विश्वासू व्यक्तीकडून घ्यायची, आणि शेवटी विश्वास ठेवून घ्यायची हा आपला, आपण विश्वासानं घ्यायची हा आपला प्रश्न आहे. ती आणायची, स्वच्छ गंगाजलाने धुवायची, त्याची पूजा करायची कुंकू हळद घेऊन. ओम शनैश्वराय नमः हा मंत्र त्याच्यावर 108 वेळा म्हणायचा. आणि ती म्हणून झाल्यानंतर तुमच्या दरवाजाच्या, म्हणजे हा दरवाजा ह्याच्यावरती तुम्हाला ती यू शेपमध्ये, उलटी नाही यू शेपमध्ये अशी तुम्हाला ती ठोकायची आहे. ती सुद्धा लावली आणि झालो मोकळा असं नाही, तर ती स्वच्छता ठेवायची, ती नेहमी पुसायची. प्रत्येक शनिवारी त्याला दिवा उदबत्ती दाखवायची. शनीची कारक आहे ही घोड्याची नाल, त्यामुळे शनीची पूजा केल्यासारखी प्रत्येक शनिवारी तिची पूजा करायची. तुम्हाला शक्य असेल देवघरात पण तुम्ही एक घोड्याची नाल ठेवू शकता, ज्याच्यामुळे शनीची पूजा केल्यासारखं ते घडू शकतं. माझ्या स्वतःच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी नाल आहे, जी आम्ही पूजा करतो शनी समजून, त्यामुळं तसंही तुम्ही करू शकता. आता कचऱ्याचा डबा. कचऱ्याचा डबा जर तुमचा चुकीच्या दिशेला असेल, बऱ्याच, म्हणजे मी जेवढी फिरते मी बऱ्याच घरात बघते की घराच्या बाहेर काय असतो तर कचऱ्याचा डबा. मुख्य दरवाजाच्या कडेला झाडू, चपला आणि तुमचा कचऱ्याचा डबा हा ठरलेला आहे. का तर तिथं कोण बघते? कोणी बघण्यासाठी नाही. येणारी लक्ष्मी कुठून येते? घरात असते का? ती नाही, तर ती बाहेरून येते, मुख्य दरवाजामधून येते. त्यामुळं मुख्य दरवाजा जितका सुशोभित, स्वच्छ, सुंदर आणि मस्त ठेवता येईल तेवढा ठेवायचा. असू दे चप्पल वगैरे असू दे अगदी असल्या तर, पण त्या एखाद्या रॅकमध्ये, एखाद्या कपाटामध्ये ओळीनं आत व्यवस्थित तुमच्या जाऊ देत. मुख्य दरवाजात आत येताना अडथळा येईल, लक्ष्मी येईल का सांगा मला. तुमच्या जर चपला वगैरे पडल्यात तिथं, घाणीचा डबा ज्याच्यावर चिलट बसली आहेत, किंवा कचऱ्याचा डबा आहे, तिथून लक्ष्मी मातेसारखी पवित्र देवता येईल का? खराटे बघून, घाणेरडे झाडू, मळकट पाय पुसणी हे बघून कोणती लक्ष्मी पाय तरी ठेवेल का? साधं पाहुणा येणार नाही ते बघून वाटेल नको बाबा ह्याच्या घरी जायला, ह्याच्या घरी फार घाण असते. तर लक्ष्मी माता तर साक्षात देवी आहे, ती येईल का?
हा विचार करायचा आणि या सगळ्या गोष्टी हटवायच्या, अजिबात दारामध्ये ठेवायच्या नाहीत. पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दारात पोतं टाकणं सगळ्यात महाभयंकर आहे, की दारात पाय पुसायला तुम्ही पोतं टाकलं आहे. अरे का, आपला तो मुख्य दरवाजा आहे, भाड्याचं घर असू दे, पण आपण तिथं नांदतो, आपण तिथं राहतो. मुख्य दरवाजापाशी पाय पुसणं अतिशय स्वच्छ सुशोभित असावं, दरवाजा स्वच्छ असावा. तुम्हाला शक्य असेल रोज रांगोळी काढा, एखादा बल्ब सुंदर तिथं लावा, हार लावा, म्हणजे तोरण लावा चांगल्या पानांचं, खोटं खरं कसलंही, असं लक्ष्मी मातेला वाटलं पाहिजे किती सुंदर घर आहे, आपण इथं निवास करूया. असं तुम्हाला ठेवायचं आहे. कचऱ्याचा डबा असेल तर तो पहिला काढा. सकारात्मक ऊर्जा प्रवेशद्वारात जर तुम्ही ठेवला तर ती घरातली संपूर्ण नष्ट करते. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्वाच्या मध्येमध्ये सुद्धा तुम्हाला कचऱ्याचा डबा ठेवायचा नाही आहे. ठेवलात तर तुमची धन घरातले नाहीसे होईल, आरोग्य बिघडून जाईल. आता ईशान्यमध्ये तुम्हाला जड वस्तूसुद्धा काहीही ठेवायची नाही आहे. ईशान्य कोपऱ्यात जड वस्तू कुठलीही ठेवली तरी धनहानी आणि आजारपण तुम्हाला येते. आता कुठं ठेवावा ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे, बघा तुम्ही थंबनेल शोधा. खास एक कचऱ्याच्या डब्याचं थंबनेल आहे आणि कुठं ठेवावा हेही मी सांगितलेलं आहे. कोणत्या रंगाचा असावा हेही मी सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आता पाचवा आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे तुम्हाला घरामध्ये रामचरित मानस, रामरक्षा, हनुमान स्तोत्र, भीमरूपी या गोष्टी दररोज म्हणायच्या आहेत. रामचरित मानसचा जर तुम्ही 9 दिवस पाठ केलात देवासमोर बसून, सगळेजण असेल घरातले तर चांगलं, नाही तर एका कुणीही केलात तरीही चालेल, अतिशय शुभ असतं आणि तुमच्या घरातले वास्तुदोष हा हा म्हणता निघून जातात. त्याचप्रमाणे रोजच्या रोज घरात प्रत्येक कानाकोपऱ्यात कापूराची धुनी घेऊन घंटा वाजवणे हे अतिशय शुभ आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यात झालं पाहिजे. परत घंटा वाजवणे, शंखनाद करणे, या गोष्टी जिथं घडतात तिथं वाईट शक्ती प्रवेशच करू शकत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही करत चला. मी अनेक प्रकारचे धूर घरात कसे करावेत, हवन कसा करावा, पौर्णिमेला कुठला धूर करावा, अमावस्येला काय जाळावं, हे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. कृपया फक्त जात जात तुम्हाला चॅनलवर माझा खाली फोटो दिसत असेल त्या फोटोवर दाबलं की वरती व्हिडिओज येईल, त्या व्हिडिओजवर दाबलं की सगळे व्हिडिओज तुम्हाला माझ्या ओळीनं बघायला मिळतील. वर्षभराचे आता जवळजवळ 1000 व्हिडिओ होत आले, ते सगळे व्हिडिओ तुम्ही एक एक करून बघा. तुम्हाला घरातला वास्तुदोष तुटकीसरशी नाहीशी होईल आणि तुमच्या आयुष्यात चांगले सगळं घडत राहील. ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.